नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वीची कविता गोधडी बघणार आहोत. कवितेचे कवी आहे डॉक्टर कैलास दण. हे त्यांचे कवी आहेत आणि गोधडी ही कविता आहे त्यांनी म्हणजे एक छान पद्धतीने रचलेली. तुम्हाला माहीत असेल ज्यावेळेस सगळे चिन्ह्या वगैरे ज्या असतात ह्या सगळ्या एकत्रित करून ज्यावेळेस आई म्हणजे जास्त करून ग्रामीण भागामध्ये गोधडी हा प्रकार अजून देखील शिवला जातो, तर तो म्हणजे एकत्र सगळ्या प्रकारच्या चिन्हा एकत्रित करून ते एकावर एक व्यवस्थित अशा म्हणजे जवळजवळ किंवा मग दाटीवाटीने रचून त्याच्यावरती परत अजून एक प्रकारची साडी किंवा पातळ किंवा लुगडं हे ठेवून ते शिवले जातं. एक वेगळ्या म्हणजे पारंपरिक पद्धतीने ती गोधडी ही तयार होत असते आणि त्यातून मिळणारी ऊब ही खूप चांगली असते. ऊब म्हणजे की जे आपण त्याला म्हणतो गरम असते ती गोधडी. गोधडीला आपण वाकळ असं देखील म्हणत असतो मराठीमध्ये. तर आज आपण कविता जी आहे गोधडी म्हणजे डॉक्टर कैलास दौंड यांची आहे. त्यांनी आपल्याला गोधडीचं वर्णन कशा पद्धतीने म्हणजे आई गोधडी म्हणजे तयार करते हे त्यांनी आपल्याला ह्या कवितेमधून छान असं वर्णन त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. बघा, तर आपण बघणार आहोत गोधडी कविता. त्याआधी आपण कैलास दौंड यांच्याविषयी थोडक्यात जाणून घेऊया. जसं बघा, त्यांची कामगिरी 1973 होती. ते मराठी ग्रामीण कादंबरीकार, ग्रामीण जीवनातील वास्तवाचे चित्रण करणारे लेखक कवी म्हणून प्रसिद्ध. त्यांच्या पाणधुई, कापूस काळा व कादंबऱ्या ह्या उसाच्या कविता, वसान, भोग सरू उन्हाचा, अंधाराचं गाव, माझा हे कविता संग्रह, तसेच एका सुगीचे अखेर कथासंग्रह, तसेच तरोळीचे पाणी हा कवी ललित लेखक संग्रह इत्यादी लेखन प्रसिद्ध आहे. लेखनासाठी 25 अधिक साहित्य पुरस्कार सन्मानित. जसं बघा, गोधडी हे केवळ, आता आपण कवितेविषयी थोडक्यात जाणून घेऊया. जसं गोधडी हे केवळ पांघरून नव्हे तर दारिद्र्याने पोंगळलेल्या जगणाऱ्या फुंकर घालणारे प्रेमाचे मायेचे स्पर्श म्हणजेच गोधडी. बघा, फक्त गोधडी हे फक्त पांघरून नाही. तुम्हाला माहिती असेल गोधडी ही आपण पांघरून म्हणजे अंगावर घेत असतो किंवा मग खाली तिला झोपण्यासाठी टाकत असतो. हे फक्त गोधडी ही फक्त गोधडी नाही आहे तर काय आहे, तर मायेने घातलेली फुंकर म्हणजे मायेने केलेलं ते काहीतरी अशी ऊब आपल्यापर्यंत पोचण्याचं ते साधन आहे. आणि दारिद्र्य म्हणजे तुम्हाला माहीत असेल जास्त करून ग्रामीण भागामध्ये जे दारिद्र्य वर्ग आहे तो जास्त करून गोधडीचा वापर करतो. परंतु ज्या ठिकाणी ऊबदार अशा वेगवेगळ्या प्रकारच्या शाली किंवा म्हणतात अंगावरची जी पांघरुणं घेतल्यापेक्षा त्याच्यापेक्षा जास्त ऊब ह्या गोधडीला आपल्याला असते असं आपण थोडक्यात म्हणू शकतो. मायेचा स्पर्श होय, गोधडी हे आई वडिलांच्या कष्टमय जीवनाचे प्रतीक आहे. गोधडी हे आईने केलेल्या वडिलांनी केलेल्या कष्टाचे प्रतीक आहे. ते कसं काय, तर बघा, त्या ज्यावेळेस त्यांचे अंगावरती जे पोशाख वगैरे परिधान करतात म्हणजे या कष्टातून पोशाख वगैरे घेऊन किंवा मग मामाने दिलेला असेल किंवा मग वडिलांना कुणीतरी घेतलेला असेल ते स्वतः प्रेमाने घालून ज्यावेळेस ते जीर्ण व्हायला जातात, ज्यावेळेस ते थोडे खराब व्हायला लागतात त्यावेळेस त्याचं काय करत असते, आई गोधडी शिवत असते. म्हणून गोधडी हे आई आणि वडिलांचे काय आहे तर कष्ट आहे. जसं गोधडीच्या रूपाने कौटुंबिक नात्यामधील आठवणींचा गो विणला आहे आणि गोधडीच्या स्वरूपामध्ये जे नात्यातील गुंफण आहे, प्रेम आहे, ते याच्यामध्ये विणलेलं आपल्याला दिसून येतं. याविषयी भावस्पर्शी चित्रण प्रस्तुत कवितेतून कवीने केले आहे. प्रस्तुत कविता उसाच्या कविता या काव्यसंग्रहातून घेतली आहे. तर आपण आपल्या कवितेला सुरुवात करूया. बघा, गोधडी कविता ज्याला आपण मराठीमध्ये वाकळ असं देखील म्हणत असतो. जसं बघा, गोधडी म्हणजे नसतो फक्त चिन्ह्यांचा बोचका, गोधडी म्हणजे गोधडी असते. गोधडी मायेलाही मिळणारी ऊब असते आणि गोधडीला असते अस्तर. गोधडी ही म्हणजेच नसतो फक्त चिन्ह्यांचा बोचका, म्हणजे फक्त गोधडी ही फक्त चिन्ह्यांचा बोचका नसतो. तुम्हाला माहिती असेल ज्यावेळेस गोधडी ही शिवतात त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या चिन्ह म्हणजे जे कापड शिल्लक राहिलेले असते ते काय करतात, एकत्र करून ते काय करतात, जमवतात. मग ते म्हणतात की गोधडी हे फक्त चिन्ह्यांचा बोचका नसतो, तो गोधडी म्हणजे असते गोधडी म्हणजे ती एक प्रकारची ऊब, प्रेम असतं त्याच्यामध्ये. आणि मायेलाही मिळणारी ऊब असते. माया म्हणजे काय, प्रेम, याला देखील मिळणारी काय असते, ऊब असते. गोधडीला असते अस्तर बापाच्या फाटक्या धोतराचे. गोधडीला अस्तर माहिती असेल तुम्हाला, ज्यावेळेस आपण कपडे वगैरे असतो त्याच्यामध्ये पातळ कपडा असेल तर त्याच्याखाली लावलेला कापड त्याला आपण अस्तर असे म्हणतो. जसं बापाच्या फाटक्या धोतराचा किंवा
आईने बापाला घेतलेल्या फाटक्या लुगड्याचे, बापाच्या फाटक्या म्हणजे बघा पूर्वीच्या काळी जास्त करून धोतर हा प्रकार पुरुष वर्ग घालत होता. आता देखील ग्रामीण भागामध्ये बरेच पुरुष वर्ग धोतर नेसत असतात. तर ते धोतर ही फक्त त्याची त्या गोधडीमध्ये टाकण्यासाठी किंवा आईने बापाला घेतलेल्या फाटक्या लुगड्याचा म्हणजे आईने वडिलांना घेतलेल्या फाटक्या लुगड्यांसाठी असेल. आत गोधडीत अनेक चिंध्या असतात. गोधडीमध्ये काय असतं की अनेक प्रकारच्या चिंध्या असतात. बसलेल्या दाटीवाटीने, त्या कशा असतात, दाटीवाटीने म्हणजे एकदम गर्दी करून बसलेल्या असतात, दाटीवाटीने बसलेल्या असतात. आईने दटावून बसवलेल्या तेव्हा त्या फक्त चिंध्या नसतात. आईने दटावून म्हणजे एखाद्या लहान मुलाला आपण ज्या पद्धतीने तो जर मस्ती करत असेल तर आपण कशा पद्धतीने त्याला रागवून सांगतो, त्याच पद्धतीने चिंध्या ह्या आईने कशा केलेल्या आहे, म्हणजे चिंध्यांना रागवून एकमेकांजवळ दाटावून त्यांना बोलून त्यांना जवळ बसून त्या गोधडीला बसवलेल्या आहे. त्यात असतो मामाने घेतलेल्या भाच्यांचा जीर्ण कुडता. आणि त्या गोधडीमध्ये काय असतो, मामाने घेतलेल्या, आता ज्यावेळेस मुलं मामाच्या गावी जातात त्यावेळेस मामाने भाच्याला घेतलेला म्हणजे मामाने भाच्यासाठी घेतलेला काय असतो, जीर्ण कुडता. कुडता माहिती असेल तुम्हाला. आणि तो जीर्ण होणे म्हणजे काय, तर थोडक्यात कापडाला काय होणे, म्हणजे थोडक्यात कापड हा तर खराब होत जाणे अशा पद्धतीने झालेला. माहेरून आलेल्या आईच्या लुगड्याचा फटकूर. फटकूर म्हणजे काय, तर चोळामोळा होणे. माहेरातून आलेल्या आईच्या लुगड्याचा फटकूर म्हणजे एखादं ज्यावेळेस आईच्या माहेरातून ज्यावेळेस लुगडं येतं म्हणजे साडी येते, चोळी येते, तर ते कसं झालेलं असतं, चोळामोळा झालेलं असतं. ते लुगडं देखील गोधडीला आपण घालत असतो असं लेखक म्हणतात, कवी म्हणतात. आणि पहिल्या संक्रांतीनं बाने घेतलेल्या आईने असंख्य ठिगळ लावलेलं तिचं लाडकं लुगडं. आणि बाणे, तुम्हाला माहीत असेल की गरीब कुटुंबामध्ये काय असतं की वडील हे आईला एखाद दोन साडी किंवा जास्तीत जास्त कधीतरी साडी घेत असेल. तर संक्रांतीला पहिल्यांदा ज्यावेळेस आई म्हणजे वडिलांकडून साडी घेते त्यावेळेस असलेलं लुगडं आईने हे प्रेमाने जपून ठेवलेलं असतं. आणि ते म्हणतात, कवी म्हणतात की आईने बाणे, बा म्हणजे वडिलांनी घेतलेलं आईला असंख्य ठिगळ. ठिगळ म्हणजे ज्यावेळेस एखादा कपडा फाटतो तर त्याला आपण चिंध्यांचा म्हणजे थोडक्यात छोट्या कापडाचा आपण काय करतो, त्याला ते तिथं बसवून लावतो, त्याला ठिगळ असे म्हणतात. ते आणि ते आईने कधीतरी ते म्हणजे वडिलांनी घेतलेलं आहे प्रेमाने म्हणून आईने ते ठिगळ लावून ते व्यवस्थित वापरलेलं आणि नंतर मग ते गोधडीला बांधलेलं. आणि बाच्या कोपरीच्या बाया आणि बाच्या म्हणजे वडिलांच्या ज्या कोपरीच्या बाया म्हणजे ज्या शर्टच्या बाया असतात ज्याला आपण स्लीव्ज वगैरे म्हणतो त्या, आणि आईने ते सगळं स्मृतीच्या सुईने, स्मृतीच्या म्हणजे काय तर आठवणीच्या सुईने आईने काय केलं आहे ते सगळं एकत्रित आणून ते काय केलेलं आहे, शिवलेलं असतं. आणि बापाने कोपरीच्या बाया आईने ते सगळं स्मृतीच्या सुईने शिवलेलं असतं. ज्यात म्हणून गोधडी म्हणजे नसतो चिन्ह्यांचा बोचका ऊब असते ऊब. म्हणून गोधडी ही फक्त चिन्ह्यांचा बोचका नसतो तर त्याच्यामध्ये काय असतं, मायेने दिलेली ऊब असते आणि त्यात आईने आईच्या आठवणीची आईच्या स्मृतीची त्याच्यामध्ये काय असते ऊब असते. आईची तसेच म्हणजे आई ज्यावेळेस गोधडी शिवत असते तर तिला ज्या सगळ्या त्या चिन्ह्या ती एकत्रित करते त्यावेळेस ती विचार करते की हे माझ्या वडिलांनी दिलेलं आहे किंवा मी हे माझ्या आईने दिलेलं आहे किंवा मग नवऱ्याने घेतलेली आहे. ह्या सगळ्या आठवणी एकत्रित करून आई काय करत असते, गोधडी शिवत असते. एका धाग्याने ती सुईने ती गोधडी ही प्रकार ज्याला आपण वाकळ असे म्हणतो हा प्रकार ती करत असते. आजही आपण जर ग्रामीण भागामध्ये वगैरे गेला तर गोधडी हा प्रकार म्हणजे आवश्यक घेतला जातो. गोधडी ही बायका म्हणजे ग्रामीण भागामध्ये जास्त करून बायका ह्या गोधडी हा प्रकार शिवताना आपल्याला दिसतात. तर अशा पद्धतीने आपण गोधडी अतिशय सुंदर अशी कविता डॉक्टर कैलास दौंड यांची अभ्यासली. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता आपण संतवाणी ही कविता हे अभंग जे आहे ते आपण अभ्यासणार आहोत. हे छोटेसे असे अभंग आहे ते आपण बघूया. जसं बघा, सगळ्यात आधी संतवाणी यांचे जे कवी आहेत म्हणजे जे अभंग आहे ते आहे संत तुकाराम यांनी हे अभंग केलेले आहेत. तुम्हाला माहिती असेल संत तुकाराम हे अतिशय प्रसिद्ध असे अभंगकार, तसेच त्यांनी वेगवेगळ्या अभंगाचे काय केलेलं आहे, लिखाण केलेलं आहे. तसेच त्यांनी वेगवेगळे अभंग असे म्हटलेले आहे. त्यांच्याविषयी थोडक्यात जाणून घ्यायचे झाले तर आपण बघा,
त्यांची कामगिरी 1908 ते 1608 ते 1650 एवढी होती. त्यांनी एवढी कामगिरी केलेली आहे. तसेच ते वारकरी परंपरा ते श्रेष्ठ संत कवी. त्यांच्या रचनेमध्ये अध्यात्म भक्ती आणि व्यवहार याची सांगड दिसते. आणि ते वारकरी संप्रदाय तुम्हाला माहिती असेल, जे पंढर म्हणजे जे पंढरीला पंढरपुरात जात असतात वारकरी, ते त्यांच्या संप्रदायातील ते श्रेष्ठ कवी असे होऊन गेले, संत कवी होऊन गेले. आणि यांच्या रचनेमध्ये आध्यात्मक आणि भक्तिभाव आपल्याला यांच्या कवितेमध्ये यांच्या पद्यामध्ये आपल्याला दिसून येतो. आणि ढोंग दैवेवाद अहंकारी वृत्ती दुराचार इत्यादींचा परखड समाचार त्यांनी आपल्याला अभंगातून दिलेला आहे. आणि जे ढोंग वगैरे करणारे लोक आहेत, तसेच ह्या सगळ्या गोष्टींचा दुराचार म्हणजे करणारे लोक आहे, वेगळ्या वृत्तीचे जे लोक आहे यांचा ह्या अभंगातून त्यांनी काय केलेलं आपल्याला समजावून सांगितलेलं आहे. कशा पद्धतीने ही जी लोक असतात ती वाईट असतात ह्या सगळ्यांकडून आपण काय केलं पाहिजे, म्हणजे वेगळं राहिलं पाहिजे. प्रेम नैतिकता करुणा सर्वांमध्ये ईश्वराचे अस्तित्व ही मूल्य स्वीकारून आदर्श प्रापंचिक जीवन कसे जगावे हा उपदेश हे आपल्याला अभंगातून करतात. म्हणजे ह्या ढोंगी प्रवृत्ती दुराचारी व्यक्ती आहे यांच्यापासून आपण दूर राहून नवीन पद्धतीने कशा पद्धतीने जगावे, आदर्श गुण कशा पद्धतीने आपण त्यांचे घ्यावे हे आपल्याला संत तुकाराम ह्या पद्यातून ह्या अभंगातून आपल्याला त्यांनी सांगितलेले आहे. त्यांच्या अभंगातील ओळींना सुशोभिताचे मोल प्राप्त झालेले आहे. आणि सुशोभित म्हणजे काय, की छान अशा पद्धतीने शोभित झालेली असे मोल इथं प्राप्त झालेले आहे. प्रस्तुत अभंगात संत तुकाराम महाराज यांनी शब्दांचे महत्त्व विविध उदाहरण देऊन पटवून दिलेले आहे. जसं बघा, आपण ह्या अभंगामध्ये त्यांनी शब्द म्हणजे तुम्हाला माहिती असेल आपण कशा पद्धतीने ज्यावेळेस आपण इतरांशी बोलतो तर आपण कशा पद्धतीने ते शब्द वापरला पाहिजे, कशा पद्धतीने आपण समोरच्या व्यक्तीशी बोललं पाहिजे, तर त्यावेळेस त्याच्यावरती आपलं म्हणजे आपला स्वभाव हे अवलंबून असतो. आणि जर आपण इतरांशी वेगळ्या पद्धतीने दुराचारी किंवा मग घाणेरड्या प्रवृत्तीने ज्यावेळेस आपण घाणेरडे शब्द वापरून इतरांशी बोलतो त्यावेळेस समोरच्यांचे मन देखील दुखावले जाते आणि समोरच्याला देखील त्या गोष्टीचा त्रास होतो. आणि ज्यावेळेस आपण चांगले विचार ठेवून चांगलं समोरच्याशी वागलो त्यावेळेस त्यांचं मन दुखावलेही जात नाही आणि समोरच्या व्यक्तीला त्रासही होत नाही. तर आपण बघा, अभंग वाचणार आहोत. आधी आम्हा घरी धन शब्दांचीच रचने शब्दांचीच शस्त्रे यत्न करू शब्दांचीच आमुच्या जीवाचे जीवन शब्द वाटू धन जनलोका तुका मने पहा शब्दची हा देव शब्दची गौरव पूजा करू. बघा, संत तुकाराम सांगतात की आमच्या घरी धन कोणते, म्हणजे त्यांच्या घरी जे वारकरी संप्रदाय आहे ते जे कवी आहे श्रेष्ठ वारकरी आहेत त्यांच्यामधले धन कुठले असते, तर ते शब्दरूपी रत्न म्हणजे आमच्यामध्ये जे शब्द असतात आम्ही जे इतरांपर्यंत ते अभंग किंवा आमचे जे शब्द असतात ते दुसऱ्यांपर्यंत पाठवतो तेच आमचे काय असतात, शब्दरूपी आमचे धन असतात. धन माहिती असेल सगळ्यांना, पैसा, हे पैसा तोच आमचा खरा अर्थाने पैसा. आमच्या शब्दांचे रत्नांचे मूल्य प्राप्त झालेले आहे. समाज प्रबोधनासाठी स्वतःचे मत पटवून देण्यासाठी आम्ही शब्दरूपी शस्त्रे जाणवपूर्वक वापरतो. आणि ते म्हणतात की आम्ही एखाद्याला शब्दरूपी म्हणजे एखादे शस्त्र आम्ही ज्यावेळेस समोरच्याला एखादे मत पटवून देण्यासाठी आम्ही काय करत असतो, एखादा शब्द आम्ही छान पद्धतीने जाणीवपूर्वक पद्धतीने आम्ही वापरून तो समोरच्याला पटवून देण्याचं कार्य आम्ही करत असतो. जसं कधी समाज प्रबोधनासाठी अत्यंत परखड शब्दांचा वापर करतो आणि समाज प्रबोधन म्हणजे समाज घडवण्याचं काम ज्यावेळेस असेल त्यावेळेस आम्ही काय करतो, अत्यंत परखड म्हणजे कडक हजरजबाबी असे आम्ही शब्दांचा वापर करत असतो. ज्यावेळेस आपल्याला गरज असेल त्यावेळेस आपण त्या गोष्टीचा संवाद देखील केला पाहिजे, त्या गोष्टीचा आपण काय केला पाहिजे, विरोध देखील केला पाहिजे आणि समोरच्याला त्या गोष्टी आपण समजावून देखील दिल्या पाहिजे. तर कधी मृदू शब्दात चर्चा करतो, मृदू म्हणजे काय की हळूवार शब्दात, कधी मृदू शब्दात देखील आम्ही चर्चा करत असतो, बोलतो. शब्द हेच आमच्या जीवनाचे काय आहे, सर्वस्व आहे. हे म्हणतात आमचे जे शब्द आहेत हे आमच्या जीवनाचे सर्वस्व, म्हणजे काय की सर्व काही अर्पण केलेले असे. समाजातील लोकांना धन म्हणून आम्ही शब्दच वाटतो आणि समाजातील जे लोक आहे म्हणजे आपल्यासारखे त्यांना देखील आम्ही काय करत असतो, वारकरी संप्रदाय म्हणजे संत जे आहेत ते आम्ही शब्द वाटत असतो. शब्द आमुच्यासाठी देवरूप आहेत म्हणून या शब्दांचा गौरव व सन्मान करून आम्ही त्याची पूजा करतो. आणि शब्द आमच्यासाठी काय आहे, तर देवरूप आहे म्हणजे देवाचे स्थान आहे आमच्यासाठी, म्हणून आम्ही शब्द काय करत असतो, त्यांचा गौरव
म्हणजे त्यांचं गुणगान करून त्यांचा सन्मान करून आम्ही ते काय करत असतो, वाटत असतो. समाजातील लोकांना धन म्हणून आम्ही शब्द वाटतो, म्हणजे शब्दांच्या माध्यमातून अनमोल असा सण उपदेश करून आम्ही लोकांचे जीवन सुधरत असतो. जे वारकरी संप्रदाय आहे ते म्हणतात, आम्ही शब्द हे एवढे मोलाचे असतात की त्याचा वापर कशा पद्धतीने करायचा हे आम्हाला माहिती असतं. ज्यावेळेस ते वेगवेगळ्या प्रकारचे अभंग लिहून त्यांच्यामध्ये एक प्रकारचं काय होतं की ज्ञान प्राप्त होतं, आणि ते म्हणतात की आम्ही काय करत असतो, मग ते शब्द चांगल्या पद्धतीने वापरून आम्ही लोकांपर्यंत काय करत असतो, चांगले ज्ञान देण्याचं काम करत असतो आमच्या शब्दांच्या मार्फत. आम्ही आमच्या शब्दातून चांगल्या प्रकारचं समाज प्रबोधनाचं काम करतो, आणि ज्यावेळेस गरज पडली त्यावेळेस आम्ही काय करतो, लोकांना परखडपणे रागवतो देखील, ओरडतो देखील त्या शब्दातून. नंतर त्याच गोष्टी आम्ही मृदूपणे म्हणजे हळुवारपणे आम्ही ते काय करत असतो, जपत असतो. तर असे संतवाणी ह्या कवितेतून छोटीशी छोटासा अभंग आहे आपला. तर त्यांच्यामध्ये संत तुकाराम यांनी छान असे शब्दांचं महत्त्व आपल्याला पटवून दिलेले आहे. धन्यवाद.